मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आवाहन केल्यानंतर ही एसटी चे कर्मचारी संपावर ठाम आहेत, त्यामुळे संपकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला। संपासात सुरू राहिला तर आणखी कठोर कारवाई करण्याचे संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले। आधी संप मागे घ्या मग मागण्यांवर चर्चा करू अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी माध्यमांसमोर दिली आहे। एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत आणि सरकार आपल्या भूमिकेवर, त्यामुळे संपावर तोडगा कधी निघणार हाच मोठा प्रश्न आहे। जी मागणी विलिनीकरणाची आहे, या विलिनीकरणाच्या मागणी बाबतीत हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत आणि जी कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीच्या समोर जाऊन आपलं म्हणणं मांडायचं आहे आणि मग ती समिती त्यावरती सरासर विचार करून 12 आठवड्याच्या आतमध्ये राज्य सरकारला आपला अहवाल देईल आणि त्यानंतर राज्य सरकार त्याच्यावरती काय कारवाई करायची हे ठरवेल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।